नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं यासाठी येत्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचे आश्वासन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मंगळवारी जासई येथे आयोजित भूमिपुत्रांच्या मेळाव्यात दिले. भूमिपुत्रांनी सुरू केलेल्या संघर्षमय लढ्याला जाहीर पाठिंबा दर्शवित राज्य सरकारची भूमिका बदलल्याशिवाय आता मागे हटणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या रायगड जिल्ह्यातील जनआशीर्वाद यात्रेची सांगता मंगळवारी सायंकाळी उरण तालुक्यातील जासई येथे झाली. या ठिकाणी भूमिपुत्रांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. नामदार पाटील यांनी 1984 गौरवशाली व शौर्यशाली शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांच्या आणि दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि त्यानंतर मेळाव्यात मार्गदर्शन केलं. लोकनेते दिबा पाटील सभागृहात झालेल्या या मेळाव्यास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार निरंजन डावखरे, आमदार गणपतराव गायकवाड, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, कामगार नेते सुरेश पाटील, चंद्रकांत घरत, सुधीर घरत, जितेंद्र पाटील, राजेश गायकर, निळकंठ म्हात्रे, सरपंच संतोष घरत, दीपक भोईर, सुनील घरत, गोपीनाथ म्हात्रे, चंद्रकांत पाटील, रजनी घरत यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते आणि भूमिपुत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की त्या अस्तित्वाला एक वेगळा रुबाब असतो. हा रुबाब विकत घेता येत नाही आणि दाखवताही येत नाही. हा रुबाब व्यक्तिमत्वातून निर्माण होतो आणि अशा संघर्षातून दिबा पाटलांचं व्यक्तिमत्व हे निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून ह्या रायगड जिल्ह्यामध्ये जरी विमानतळ होत असलं आणि मी भिवंडीत असलो तरी त्यांचं नाव ह्या दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई एअरपोर्टला द्यावं याची मागणी 2015 केली. त्याचं एकमेव कारण दिबा पाटलांचं व्यक्तिमत्व हे रुबाबदार होतं, हे संघर्षातून निर्माण झालं. ही आपल्या भूमिपुत्रांची मागणी आहे. ही भूमिपुत्रांची मागणी राज्य सरकारला मान्य करावी लागेल. याचे परिणाम जे भूमिपुत्रांच्या माध्यमातून राज्य सरकारला भोगायला लागतील त्याची किंमत त्यांना आता कळत नाही, पण जेव्हा कधी निवडणुका येतील तेव्हा हा भूमिपुत्र रायगडचा असो, ठाण्याचा असो, पालघरचा असो, नाशिकचा असो, जिथे जिथे आपला भूमिपुत्र राहतो भूमिपुत्र व्याजा सकट त्याची किंमत या आघाडी सरकारकडून वसूल केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा माझा ठाम विश्वास. खर तर दिवाळी जे काम उभं केलं ते महेश बालदींनी या ठिकाणी थोडक्यात सांगितलं. त्या संघर्षातून भूमिपुत्रांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यावेळेला मुख्यमंत्री शरद पवार साहेब होते. मी लोकसभेमध्ये भाषण करताना त्यांच्या नावाने ही कोट केलं होतं. खर तर या आघाडी सरकारची चावी त्यांच्या हातात. त्यांनी ठरवलं तर ते सहज याच्यामध्ये परिवर्तन घडू शकत. दिबा पाटील काय होते हे पवार साहेबांना माहीत नाही का? मी मगाशी त्यांच्या मुलाला सांगितलं. 2007 मी त्यांच्या घरी आलो होतो. मी जिल्हा परिषदेचा कृषी सभापती होतो आणि मी एक सेंट्रलाइज किचन पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू केलं होतं, शाळेत पोषण आहाराचा. त्याच्या उद्घाटनाची तारीख मिळावी म्हणून शिवानी मी आलो. त्यावेळेला इथं काहीतरी कार्यक्रम होता. नेमकं काय कार्यक्रम होता मला माहीत नाही. मी त्यांना निवेदन दिलं आणि निघून गेलो. तेव्हा एवढी गर्दी या ठिकाणी होती तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की आगळं वेगळं व्यक्तिमत्व, आगळं वेगळं नेतृत्व हे दिबांचं आहे. म्हणून या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले आणि त्यांच्या नावात त्यांचं नाव एअरपोर्टला देण्यासाठी जर पुन्हा आपल्याला संघर्ष करावा लागत असेल तर पुन्हा या संघर्षातून माझ्या समोर बसलेला प्रत्येक भूमिपुत्र या संघर्षातून स्वतःच रुबाबदार व्यक्तिमत्व घडवून प्रत्येक भूमिपुत्र हा दिबा पाटील होऊन काम करेल अशा प्रकारचा विश्वास राज्य सरकारने जी काही भूमिका घेतलेली आहे ती भूमिका राज्य सरकारला बदलण्यासाठी भूमिपुत्र रस्त्यावर उतरले. 50,000 भूमिपुत्र
कोरोनाची पर्वा न करता त्या ठिकाणी जेव्हा येतात तेव्हा त्या भावनांचा आदर करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आहे. परंतु हे झोपलेलं सरकार याला महाराष्ट्राच्या संस्कृतीचा विसर पडलेला आहे. काही आपल्यातलीच मंडळी त्याने काही ठिकाणी सांगितलं की आता कपिल पाटील तुमचा खासदार आहे, तो ते करतील दिल्लीतलं नाव बदलून आणतील, मला काही कळलंच नाही. आता तुमचा खासदार म्हणजे कोणाचा? देशामध्ये तो एकमेव मी आग्रे खासदार आहे हो, दुसरा कोणीच खासदार नाही. ह्यांचा वेगळा कोणी खासदार आहे का? या समाजावर जो प्रेम करणारा माणूस आहे. मी मागे सांगितलं होतं की दिबा पाटलांच्या नावाला ज्या समाजाचा माणूस समर्थन देईल तो माणूस भूमिपुत्र. आणि दिबा पाटलांच्या नवी मुंबई एअरपोर्टला नाव देण्यासाठी जो विरोध करेल त्याला आता काय संज्ञा द्यायची, काय नाव ठरवायचं हे तुम्ही ठरवा. त्याला समजलं पाहिजे. मला रामशेठ सांगत होते की आता परिस्थिती अशी झालेली आहे, ज्या समाजाच्या जोरावर, ज्या कार्यकर्त्यांच्या जोरावर यांचं नेतृत्व मोठं झालं, ते कार्यकर्ते सगळे पेटून उठलेले आहेत. त्यांना आता जागा झाली नाही कुठे विरोध करण्याची. म्हणून मला असं वाटतंय रामशेठ की एक दिवस अशी परिस्थिती येईल की ह्यांना आपल्या सोबत यावंच लागेल. आपण एक उद्दिष्ट आता घेऊन कामाला सुरुवात केलेली आहे. आपल्या मागे कोण येतो कोण नाही याची पर्वा करण्याचं काही कारण नाही. आपण चालत राहा. इच्छित स्थळापर्यंत पोहोचल्यानंतर मला विश्वास आहे आपण जेव्हा मागे वळून बघू तेव्हा या भूमिपुत्रांचे थवेचे थवे आपल्या पाठीमागे उभे असलेले बघायला मिळतील. आणि जे थांबलेले आहेत ते थांबलेले सगळे भूमिपुत्र आपल्या या आंदोलनात सहभागी होतील. आणि आपल्या दिबांचं नाव या मुंबई विमानतळाला, नवी मुंबई विमानतळाला दिल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून ते त्यांच्या नेत्याला समजवण्याची भूमिका घेतील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. साहेब, सर्वप्रथम दिबा पाटील साहेबांच्या जन्मगावी आणि ज्या ज्या माणसाने या महाराष्ट्राला 12.5% देणगी दिली, ज्यांनी मंडल आयोग दिलं, ज्यांनी या भूमिपुत्रांना 12.5% लाभ दिला, अशा या कर्मयोगी दिबा पाटलांच्या भूमीमध्ये तुमचं सर्वप्रथम मी जोरात स्वागत करतो. आणि नव्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नामकरण हा विषय हा अनेक जण सांगतात की प्रशांत ठाकूर अध्यक्ष होते तेव्हा जर त्यांनी घेतला असता तर हा विषय झाला नसता. मला आज मेळाव्यानिमित्त त्यांना एक गोष्ट सांगायची आहे की 2015 साली कपिल पाटील साहेब हे देशातले खासदार पहिले होते की ज्यांनी देशातली सर्वात मोठी संसद म्हणजे लोकसभेमध्ये मागणी केली होती की या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव. त्याच्यामुळे या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाकरता सर्वात पहिला योगदान हे या ठिकाणी केंद्रीय मंत्री म्हणूनच या ठिकाणी आले हे सर्व तुमचं आणि आमचं गौरवाचं ठिकाण आहे. आणि म्हणून त्यांचं या ठिकाणी मी विशेष करून स्वागत करतो. की साहेब 10 जूनला पहिलं साखळी आंदोलन झालं, 24 तारखेला सिडकोला घेराव झाला, त्याच्यानंतर 9 मार्चला मशाल मोर्चा झाला आणि यानंतर 13 ऑगस्ट रोजी तुमच्या नेतृत्वाखाली सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब, सन्माननीय दशरथ दादा यांच्या नेतृत्वाला आपण आमची दिल्ली केंद्रीय मंत्री ज्योतिंद्रराजे शिंदे यांची भेट घेऊन दिली. आणि त्या भेटीमध्ये तुम्ही सांगितलं की एअरपोर्टचं काम अजून तयार व्हायला वेळ आहे आणि तिथपर्यंत केंद्र सरकार हे पूर्ण प्रकल्पग्रस्त स्थानिकांच्या भावनांशी सहमत आहे. हा सर्व आमच्या भूमिपुत्रांनी केलेल्या 3 लढ्यांचं फलित होत आणि केंद्र सरकारही आपल्या या नामकरणाकरता आपल्या मागे याची जेव्हा खात्री पडली तेव्हा आमच्या शीर्ष नेत्यांनी या 16 ऑगस्ट पासून विमानतळाचं काम पण आंदोलन थांबवलं. मला अजून एक गर्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की 16 तारखेचं आंदोलन थांबल्यानंतर काही जणांना पोटसूळ वाटलं की हे का थांबवलं का नाही. पण विमानतळ होणं हे प्रकल्पग्रस्तांकरता तेवढंच गरजेचं आहे जेवढं नामकरण गरजेचं आहे. आणि नामकरण हे होणार आहे देणारं केंद्र सरकार ठामपणे आपल्या मागे, नरेंद्र मोदींचं सरकार हे आपल्या मागे हे ज्या दिवशी पूर्ण खात्री समितीची ठरली त्या दिवशी आपण पूर्त स्थगित केलंय. थांबवलं पहिल्यांदा छत्रपतींच्या
वर्षाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा आले तेव्हा त्यांनी तीन गोष्टींच्या करता आले होते. एक आठ पदरी रस्ता तो उरण पनवेल उरण नवी मुंबई जोडणारा त्याला 3,000 कोटी रुपये त्यांनी दिले आणि तो रस्ता पूर्णत्वाला जातो. दुसरं काम होतं एसीझेड. जे एसीझेड पूर्णत्वाला येतंय दोन लॉकडाऊनमुळे थोडा विलंब झालाय पण या येत्या 6 महिन्यामध्ये मला पूर्ण खात्री आहे ते एसीझेड कार्यान्वित होणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये रोजगार माझ्या भूमिपुत्रांना आणि स्थानिकांना मिळणार आहे. आणि साहेब तिसरा प्रश्न होता तिसरं नारळ. नरेंद्र मोदींनी त्या गोष्टीचा शुभारंभ केला होता की जेल पिढीच्या 12.5% त्यांनी त्या ठिकाणी 5 शेतकऱ्यांना स्टेजवर अवॉर्ड दिलं होतं. एक वर्ष दिलं नव्हतं तेव्हा असं आतान टांगतो केलं टीव्हीवर बातम्या झाल्या की नरेंद्र मोदींनी फसवलं मोदी सरकारने फसवलं. कोणी फसवलं नव्हतं त्याची एजन्सी स्थापन झाली आणि सिडकोला त्या जेल पिढीच्या 12.5% वाटप एक्सपर्टाईज आहे म्हणून त्यांना देण्यात आलं आणि त्याचं वाटप झालं लॉटरी झाली ड्रॉ झाले. आणि आता एक सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट त्या जेएनपीटीच्या 12.5% 400 कोटी रुपये जेएनपीटीने सिडकोला दिले आणि सिडकोने त्याचं टेंडर काढलं. पण साहेब हे नतद्रष्ट सरकार आहे प्रकल्पग्रस्तांचा घात करणारं सरकार आहे. मी आज या व्यासपीठावरून जाहीर आलो तर 4 महिने झाले त्या टेंडर काढून ज्या जेएनपीटीच्या शिवसंमत स्मारकाच्या बाजूला 12.5% वाटप होणार आहे त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे जेएनपीटीने दिले पण सिडकोने अजून ती वर्कआउट झाली टेंडर झालं टेंडर 30% बिलो आलाय म्हणजे सरकारचे 100 कोटी रुपये हे सरकार राज्य सरकारचे पैसे नाहीये हे केंद्राचे पैसे जेएनपीटीचे तरी हे नतद्रष्ट सरकार त्यांना काहीतरी त्याच्यातून काढायचंय म्हणून वर्कआउट देत नाही. आणि हे प्रकल्पग्रस्तांच्या विरोधी सरकार आहे हे मी जबाबदारी राज्य सरकार आहे प्रकल्पग्रस्तांच्या विरोधी आहे हे मी या ठिकाणी जबाबदारी सांगतो. यांना काही घेणं देणं नाही. एकही इन्फ्रास्ट्रक्चरचं नवीन काम 2 वर्षामध्ये या भागामध्ये आलं नाही. नवीन डीपीआर नाही नवीन योजना नाही नवीन प्रकल्पग्रस्तांकरता काय नाही. फक्त यांनी एक महान काम केलं या महाविकास आघाडी की दिबा पाटील साहेबांचं नाव देणाऱ्यांच्या विरुद्ध काय लांछन लावता येईल तेवढं लावायचा प्रयत्न केला की कोण कामा करतायत कोण कशा करतायत. आम्ही प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमिपुत्र कुठल्याही कामा करता नाही. आमचं परम संदेह दिबा पाटलांचं नाव एअरपोर्टला लागावं ही या भूमिपुत्रांची आणि प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. ती मागणी मागण्याकरता आम्ही गेले अनेक महिने संघर्ष करतोय. कपिल पाटील साहेब खरोखर एक आनंद आणि अभिमान आहे की तुम्ही आतापर्यंत जे या आंदोलनाला साथ दिली तुम्ही 24 जूनच्या सिडको फेरावाला दिल्लीत असलेल्या प्रमुख बैठकीमुळे पोहोचू शकले नाही त्याबद्दल तुम्ही दहशतदारांना दिलगिरी व्यक्त केली होती मला हे सर्व मान्य पण तुमच्या भक्कम पाठिंब्यामुळे आणि राज्य सरकार असेल राज्य सरकारमध्ये दरेकर साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील यांच्या प्रमुख पाठिंब्याने हे आम्ही दिबा पाटलांचं नामकरण यशस्वी करू हा विश्वास आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आणि या विश्वासाच्या जोरावरच अशा पुढची वाटचाल करू. आणि आपण आलात या ठिकाणी हुतात्मा स्मारकाला दिबा पाटील साहेबांना नतमस्तक झालात आणि पुढच्या कारकिर्दीबद्दल तुमच्या या सर्व प्रकल्पग्रस्तांच्या वतीने मी शुभेच्छा देतो.